कल्याण स्टेशन परिसर में पार्किंग की सुविधा का अभाव है। ऐसे में बोरगांवकर वाड़ी के पार्किंग गृह को मनपा ने अपने अधिकार में ले लिया है। साथ ही बहुमंजिला पार्किंग भी 15 सितंबर तक तैयार करके देने के निर्देश मनपा आयुक्त भाऊसाहेब दांगड़े दिए हैं। गैरसमज आहे की या ठिकाणी आता पार्किंग सुविधा बंद होणार आहे, काय नागरिकांना सूचना करावा आणि कधीपासून नव्या ठेकेदाराला पार्किंग दिली जाईल आणि जुनी जी इमारत आहे तिथे पार्किंग कधी सुरू होईल? बोरगांवकर वाडीच्या पे अँड पार्क सुविधेबद्दल 2019 साली ह्याची पे अँड पार्कच्या निविदेची मुदत संपली होती। त्यानंतर सदर ठिकाणी निविदा प्रक्रिया करूनही अपेक्षित प्रतिसाद न लाभल्यामुळे किंवा तिथे ठेकेदार नियुक्त न झाल्यामुळे यापूर्वीच्या कार्यरत ठेकेदाराकडून मुदतवाढीद्वारे हे काम चालू होतं। परंतु यावर्षी पुन्हा निविदा प्रक्रिया करून त्यामध्ये जो प्रतिसाद आला आहे त्यामध्ये एक निविदाकार नियुक्त झालेले आहे, त्यांच्या बाबतीतला ठरावसुद्धा झालेला आहे, प्रशासकीय ठराव, आणि ते कार्यरत होण्यासाठी त्यांना 7 दिवसाची मुदत दिली आहे करारनामा वगैरे करण्यासाठी। दरम्यानच्या कालावधीमध्ये मागील ठेकेदाराची मुदत संपल्यामुळे सदरचं वाहनतळ जे आहे ते महानगरपालिकेने ताब्यात घेतलेलं आहे, परंतु नागरिकांची गैरसोय न व्हावी या हेतूने सदरचं पार्किंग चालू आहे, तिथे महानगरपालिकेचे कर्मचारी कार्यरत आहेत आणि लवकरच निविदा प्रक्रियेतून जे ठेकेदार नियुक्त झालेले आहेत ते त्या ठिकाणी कार्यरत होतील। नवीन जी इमारत आहे तिथे पार्किंग सुविधा नागरिकांना त्याचा लाभ कधीपासून मिळेल? मल्टीलेवल पार्किंग जे आपण म्हणतो त्या ठिकाणी 15 सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना माननीय आयुक्त महोदयांनी स्मार्ट सिटीला दिलेल्या आहेत आणि स्मार्ट सिटी विभागाकडून सदरचं काम पूर्ण झाल्यानंतर तेथेसुद्धा निविदा प्रक्रिया चालू करण्यात आली आहे। ठेकेदार नियुक्त झाल्या तिथेसुद्धा पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। खूप त्रास देण्याचंच काम चालू आहे। आता किती वर्षापासून आम्ही 10-12 वर्षापासून आम्ही तरी लावतो इथे पार्किंग चालू झाल्यापासून, तेव्हापासून आम्ही हे करतो। पहिले मासिक पास मिळायचं, आता त्याच्यानंतर रेग्युलर 20 रुपये घेतले जातात। तरीसुद्धा पब्लिकचा कोणी जे वाहन चालक ठेवतात त्यांना काही प्रॉब्लेम नाही। मग कसा त्रास देतात, कशासाठी त्रास देतात? बंद केल्यामुळे खूपच अडचण येतील। पार्किंगला जागा नाही, बाहेर लावल्यास आपलं ते वाहन तल टोचन करून घेऊन जातात, तिथे 700 रुपये फाईन भरावं लागते, असं खूपच त्रास आहे। नाही, जोपर्यंत दुसरी पार्किंग रेडी होत नाही तोपर्यंत ही पार्किंग चालू ठेवणं गरजेचं आहे, कारण खास करून CST जाणारे, ठाणे किंवा पुढच्या रेल्वेने जाणारे बरेच लोक इथे आहेत आणि ते खडकपाडा साईड किंवा ते कोण आपलं हे गौरीपाडा वगैरे त्या साईडने लोक येतात, त्याच्यामुळे ही पार्किंग अतिशय आवश्यक आहे। कारण जर बाहेर तर जागा नाही पार्किंगला, वरून पोलीस उचलतात, फाईन मारतात, त्यासाठी ही जी पार्किंग होती ही 20 रुपये दिल्यानंतर दिवसभर गाडी राहत होती, किंवा अगोदरचे जे पास होते 400 रुपये हां ते होते आणि इथं गाडी सुरक्षित राहते ऊन पाऊस वारा यापासून पण आणि बाकीचे बाहेर मोकळे लावण्यापेक्षा बाकी चोरापासून वगैरे येते, त्यासाठी पार्किंग अतिशय आवश्यक होती। त्यासाठी लवकरात लवकर यावरती महानगरपालिकेने काहीतरी तोडगा काढून प्रवाशांची सोय केली पाहिजे, त्यांचा विचार केला पाहिजे। कोणार्क अपना शहर अपनी बातें।